राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूरमधील लोकसभेचे उमेदवार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे झी मराठी या वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खाजगी वाहिनीवर सुरू असल्यास तिचे प्रक्षेपण थांबवण्यात येणार नाही असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. दर्शन या सरकारी वाहिनीवर उमेदवाराची भूमिका असलेली मालिका थांबवण्यास बंदी आहे, परंतु खाजगी वाहिनीवर उमेदवाराची भूमिका असलेली मालिका सुरू असल्यास ती बंद करता येणार नाही असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत असंही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलंय. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.